उदाहरणार्थ प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, या पेशीमध्ये जे भाग आहे ते म्हणजे पेशींचे घटक आहे त्यालाच आपण पेशींचे अवयव असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये मग सर्वप्रथम पहिलं जे आहे पेशीपटल, पेशी भित्तिका, रायबोझोम्स, लवके, अंतर्द्रव्य जालिका, रिक्तिका, गोल्गी संकुल, तंतुकणिका असे घटक दिसतात का प्राणी पेशीमध्ये आणि वनस्पतीमध्ये पेशीमध्ये. तर ह्याचा आपल्याला तुलनात्मक असा अभ्यास करायचा आहे आकृतींचं निरीक्षण करून. तर सर्वप्रथम मग पेशीपटल जे आहे, पेशीपटल प्राणी पेशीमध्ये पण आहे, वनस्पती पेशीमध्ये पण आहे, पेशी भित्तिका वनस्पती पेशीमध्ये आहे परंतु प्राणी पेशीमध्ये दिसत नाही, म्हणजे प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नाही. त्याच्यानंतर लयकारिका ह्या प्राणी पेशीमध्ये पण आहेत, वनस्पती पेशीमध्ये पण आहेत. हरितलवके, हरितलवके हे प्राणी पेशीमध्ये नसतात, वनस्पती पेशीमध्ये असतात. त्याच्यानंतर अंतर्द्रव्य जालिका ह्या प्राणी पेशीमध्ये पण आहेत, वनस्पती पेशीमध्ये